मराठी डीजी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि घंटीचे बटन दाबून नक्की सबस्क्राइब करा. संतप्त शेतकऱ्यांचा घारगाव महावितरण उपकेंद्राला घेरा. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथील महावितरणाच्या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या 8 गावातील वीज पुरवठा खंडित केल्याने पठार भागातील संतप्त शेतकऱ्यांनी घारगाव येथील महावितरणाच्या कार्यालयाला घेराव घालत सहाय्यक अभियंता निखिल शेलार यांना जाब विचारला आहे. पठार भागात शेतकऱ्यांचे सध्या कांदा लागवडीचे काम जोरदार चालू असताना महावितरण वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पठार भागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर किमान 8 तास वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे जनआंदोलन करून आमच्या भावना व्यक्त करू असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. पठार भागातील 8 गावातील 160 विजेचे रोहित्र वीज बिल थकबाकीच्या कारणाने खंडित केले असून सर्वच शेतकऱ्यांनी आपले थकीत वीज बिल भरून महावितरणाला सहकार्य करावे अशी विनंती देखील सहाय्यक अभियंता निखिल शेलार यांनी केली आहे. यावेळी जनार्दन आहेर, अरुण वाघ, रमेश काका आहेर, शांतीलाल गोळावा, जलिंदर शेळके, विजय गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, वैभव गाडेकर, गौरव आहेर, विकास गाडेकर, गणेश भागवत, राहुल कान्होरे आदी शेतकरी उपस्थित होते. तर विषय असा होता तेव्हा आपण घारगाव बोरमनला काहीच नव्हती कारवाई केली तरी तुमच्या डीपीवरचं भरणं बऱ्यापैकी आला पण टोटल आपल्या घारगावमध्ये डीपी आहे गाव बोरमन एकत्र केलं ना तर टोटल 45 डीपी आहे आपले. तीन वेगवेगळे फिल्टर आपले घारगाव एजी, मुळे एजी, त्याच्यानंतर अकलापूरवरती पण 2 डीपी आहे अब्दुल, कळमजाईवरती 2 डीपी आहे आणि बेलापूरच्या 4 डीपी आहे. टोटल 45 प्लस हे आमचे 5-6 डीपी ऍड होतं समजा 50 डिपेंडवरती 300 डीपी तर आम्हाला 100% आम्हाला मदत झाली बाकी कोणीच पैसे नाही भरले साहेब. आमची 100% मदत झाली पण आमच्या डीपीवर सुद्धा 2 ग्राहक राहिले. मला तर मान्य की घारगाव आहे, सेक्शन नाव घारगाव आहे, घारगावचं डिस्कनेक्शन नाही झालं पाहिजे खरं. आता आम्हाला लोकांकडून रिस्पॉन्स पण नाही मिळाला ना. आम्ही तुम्हाला का ज्या डीपी बंद केला त्याच्यावर म्हणजे आमची तर इच्छा नाही जे भरायची तरी पण आम्ही 2-2 हजार तुम्ही असं क्लिअर केल्याच्यामुळं की कार्गोचं डिस्कनेक्शन आपण यावेळेस पण डायरेक्ट नाही केलं. सगळ्यात पहिले सुरत आम्ही मसुंडी पासून केली. कार्गो पोटत आहे 2 मोठे गाव इथून 100% पैसा येणार असतो. पहिले मसुंडी थोडा आउटसाईडचा पट्टा घेतला, 2 डिप्या बंद केल्या, 5 बंद केल्या, काही प्रतिक्रिया मिळाली नाही. त्याच्यानंतर कुरकुटवाडी कुरकुंडी बंद केल्या, केळवाडीच्या काही डिप्या बंद केल्या, तळ्याच्या डिप्या डॅमच्या बाजूला पहिली तिथून लोकल इरिगेशन जास्त राहतं. नंतर कार्गो बोरबंद घेतली आहे बरं आमच्या लाईन मध्ये व्हॉट्सअपला सगळं सिंग कसं जुनं झाला. ज्या डीपी बंद केले लोकांनी पैसे भरले हो मसुंडीला 7 लोकांनी पैसे भरले 30,000 रुपये एका डीपीला भरण्यात आला आहे एव्हरेज समजा एका डीपी मध्ये 40,000 काय केलं माहिती का तुम्ही डायरेक्ट फिल्टर पाच गेल्यामुळे हा 2 दिवस लाईट नाही मंदिराजवळ काहीतरी झाड सकाळी गेल दादून तो म्हणजे आता ते सिंगल फेस सुद्धा लाईट नाही चालू गेले का बरं. त्याच्यामुळे असं गैर तुम्हाला असं म्हणजे वेगळं वाटत की घारगाव आणि बोरबन वरती आणणे तसे पूर्णच बिल भरले पाहिजे किंवा आपण 1,000 रुपये परेश्वर म्हणे म्हटल्याप्रमाणे भरले पाहिजे होते. पण ठीक आहे, आता तसं काय तुमची इच्छा वाटत नाहीये. इच्छा वाटतं वातावरण साहेब झालेल्या म्हणण्याप्रमाणे आपण तरी 3 HP ला 3,000 रुपये, 3 HP 5 HP ला 3,000 रुपये. समजा 7.5 HP चे मोटर असेल तर आपण 4,000 भरून घेणार आणि समजा मोटर आपली 10 HP ची असेल तर आपण 5,000 भरून घेणार. या अमाऊंटच राहते तुमच्या आता. आणि राहिला विषय आजच्या तारखेला आता एवढे सगळे जमलेले ते समजा इथून कमीत कमी मला 1,00,000 भरणं तरी करून द्या म्हणजे मला लाईट सोडता येईल 1 तास तुम्हाला व्यवस्था मी बघतो तरी काहीतरी. आणि राहिला विषय आपला जो 3 पेजचा आहे 6 तास आणि 8 तास किंवा काहींचं म्हणणं की आम्हाला 4 तास येतील तर हा विषय आपल्या शाखा कार्यालयापर्यंतचा मर्यादित विषय नाही. हा टोटल आपल्याला संगमनेर डिव्हिजन मधला विषय आम्हाला डिव्हिजन प्रमाणे स्लॉट ठरून दिलेले असतात तर त्या स्लॉटच्या व्यतिरिक्त आम्हाला 3 पेज विद्युत पुरवठा तुम्हाला देता येणार नाही. आज आपण बिल जरी भरून घेतले तर आपलं सप्लाय जसं पहिल्याप्रमाणे होता 4 तास किंवा 7 तास आपण ऍडजस्ट केल्याप्रमाणे त्याप्रमाणे सुरळीत राहणार आहे. 8 तासाच्या आम्ही मी देऊ शकणार नाही तुम्हाला सध्या. 7 तास करा करताना.